아시라고 하는 것도 유명한 거잖아. 아버지는 얘가 돌아 봤습니다. 맞다. बघा माणूस जर झिरो ग्रॅव्हिटी मध्ये जर उभा राहिला तर सायंटिफिकली बॅलन्स बनत नाही. ते तुम्हाला डेमोद्वारे दिसेल. अंगठ्याला अंगठा आणि टाचेला टाच पूर्ण जोडली असायला पाहिजे झिरो ग्रॅव्हिटी मध्ये. उभा तुमच्या शरीरात जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही खाली प्रेस करायचं. माझ्या शरीरात जेवढी ताकद आहे मी वर पुश करणार. तर तुमच्या शरीराचा आता बॅलन्स म्हणते की ते जे पाणी ठेवलेलं आहे आपण ते पाणी हाताला फक्त लावल्यानंतर बॅलन्स म्हणते. तुम्ही इमॅजिन करून सांगायचं जेवढी ताकद आहे तेवढी करा प्रेस. म्हणजे बॅलन्स बनतो का? नाही बनत. सेम हात समोर करा असे थोडे दूर. बघा एक थेंब फक्त पाणी लावतोय तुमच्या शरीराला. एवढंच पाणी लावलं सॅनिटाईज करून घ्या. आपल्या शरीराला लाखो मायक्रोवेव्ह आहे. याच्यातनं मॅग्नेटिक पॉवर मॅग्नेटची जी स्पीड आहे ती लाईटच्या स्पीडच्या 20 कोटीने प्लस आहे. म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन आपल्या शरीरातलं जे आयरन आहे ते मॅग्नेटला घेऊन जाणार. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करणार. बॅलन्स प्रॉपर बनणार. सेम थोडस मूव्ह करा. मगाशी जशी उभी होते तसेच उभं राहायचं आहे. सेम जेवढी ताकद होती तेवढीच ताकद लावायची. मी माझ्यामध्ये जेवढी ताकद होती तेवढीच लावणार. अगोदरची ताकद ना आताच्या ताकदमध्ये फरक आहे. आता फक्त मोबाईल हात लावा. नेट सुरू आहे. नाही नेट सुरू करा. मोबाईल हात लावा. चालू आहे ना. एक मिनिट फक्त हात लावले. बाकी काही केलं नाही. मी फक्त पुश करतो तुम्हाला एवढं. आणि हा मोबाईल आपण दिवसात किती वेळा वापरतो आणि किती वेळा आपल्या शरीराला लावून ठेवतो आणि पक्षी का नामशेष झालेले आहे ते तुम्हाला आता दिसेलच. सेम उभा राहा. शरीरामध्ये ताकद आली होती सेम तेवढीच ताकद लावायची. लावा ताकद गेली. फक्त काय केलं तुम्ही? मोबाईल मोबाईलला हात लावले. या मोबाईलच्या रेडिएशनमुळे आज तुम्हालाच माहित आहे आपल्या आजूबाजूचे सर्व पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. आता सेम दोन तीन मोबाईल मोबाईल घ्या. एकमेकाला कॉल करा. आपका मना मोबाईल तुम्ही कॉल करा. आपल्याकडे आता हा बेल्ट आहे. हा बेल्ट मी बसून